जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर आमची लढाई चालू राहील। दादा आपण जर सांगू शकाल आता पुन्हा एकदा ईडीची सिंचन घोटाळ्याची फाईल ओपन झालेली आहे, अजित पवार यांच्यावर टांगती तलवार आहे, कसं बघतोय ह्याला आपण? आणि भाजपचे काही नेते मंडळांनी ट्विट करून जाहीर केले की अशा योजना आणखी नेता दिले जाईल। आता ईडीचा आणि त्या चौकशीचा हा मोठा विषय आहे, मला वाटतं तो कोणावर कशी चौकशी लावायची कोणावर लावायची, मागे मी म्हटलं होतं का ईडी या यंत्रणेचा एक चांगला उपयोग या देशातलं करप्शन बंद होण्यासाठी जर केला आणि तो सार्वत्रिक ठेवला तर फार चांगलं होईल। फोन टॅपिंग प्रकरणामध्ये रस्त्यातील खड्ड्यांमुळे अनेक मृत्यू जे आहेत ते वाढत आहेत, लोकांचं सगळ्यात मोठं नुकसान होत आहे। विशेषतः आपण बघितलं आता गणपती सारखा उत्सव येतोय परंतु अनेक लोकांचा जीव खड्ड्यांमुळे चालतो। अगदी बरोबर आहे, बरेच रस्ते पाहिजे त्या का होते, ज्या भागातला मंत्री असला तो त्या भागातलंच काम करतो, मग तिथे डांबरीकरण चांगलं असलं तरी तो काँक्रीटीकरण करणार, पण एक व्यवस्था अशी पाहिजे का जिथं गरज आहे तिथं ते करणं फार महत्वाचं आहे। सत्तेकडे विकास जाणं गरजेचं नाही आहे, सत्ता ही सार्वजनिक विकासाचं एक नवीन चित्र उभं राहिलं पाहिजे, म्हणजे ह्या गोष्टी निर्माण होणार नाही। आता होतं काय का जर रस्त्याला वाहतूक नसतं ते काँक्रीटीकरण झाले, आणि जे रस्ते वाहतुकीस भरपूर आहे तिथे मात्र दुर्लक्ष झालं। हा जो सत्तेमधलं राजकारण आहे ते इथे खरं तर कारणीभूत असतं। काल भाजपमधल्या संसदीय केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा झाली, त्याच्यामध्ये गडकरींना संधी जी अगोदर होती त्यांची संधी आता काही गेलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्यात आलेली आहे, याकडे तुम्ही कसं बघता? गडकरींचं वजन घटलं आणि फडणवीसांचं वजन वाढलं अशा पद्धतीची चर्चा आहे। तो पक्षाच्या अंतर्गत विषय आहे, दोघे जण मला वाटतं फडणवीस आणि गडकरी यांना वेगळं करून चालणार नाही। अखेरी भाजपाचा आतापर्यंतचं जे काही नीती राहिलेली आहे ती व्यक्तिगतरित्या फार कमी आणि सार्वजनिकरित्या जास्त आहे, असं एकंदरीत चित्र आहे। मोहित कंबोज की ज्या पद्धतीने मोहित कंबोज काल ईडीच्या संदर्भात ट्विट करतात आणि म्हणतात की राष्ट्रवादीचा एक बडा नेता जो आहे लवकरच देशमुख आणि नवाबाईंच्या बाजूला जाऊन बसणार आहे, हे सगळा प्रकार ईडीचा दबाव जो आहे सरकार आणलं जात असं वारंवार ह्या ट्विट करे कशा पद्धतीने नाही, हे निश्चितच चांगलं नाही। एखाद्या अधिकाऱ्यानं म्हणणं किंवा अशा पद्धतीनं समोर जाणं मला वाटतं हे चांगल्या गोष्टी नाही आहे। कोणीतरी अगोदर कोणा राजकीय नेत्यानं बोलावं नंतर कारवाई व्हावी ते उचित नाही। रश्मी शुक्ला असतील की देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते, या सगळ्या मागचे सूत्रधार कुठेतरी देवेंद्र फडणवीस आहे अशा पद्धतीचा विरोधकांकडून आरोप होतोय। फोन टॅपिंग सारखा गंभीर आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर होता, अशाच व्यक्ती पुन्हा एकदा महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न आहेत असं देखील म्हणतात। ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, अधिकारी जाणार भेटणार काही माहिती घेणार, ते ज्यांना ते राजकीयच भेटी असतं असं नसते ना। विस्तारावर आता 15 सप्टेंबरच्या आत विस्तार होईल आमचं बोलणं। शब्द दिला म्हणूनच तर शब्द मी दाढव सांगितलं, शब्द दिला। काँग्रेसचे खासदार बाळू जानोरकर यांनी देवेंद्र फडणवीस टीका केली आहे की ब्राह्मणांना त्यांना उच्च पदावर ठेवले असं त्यांनी टीका केली। मला वाटतं जातीवर टीका करणं फार चांगली गोष्ट नाही आहे, कोणी असल ही अकार्यक्षमतेचे लक्षण आहे। जात धर्म घेऊन मला वाटतं कोणी टीका करत असेल तर ते अतिशय निषेधार्थ आहे। आंदोलन झालं विधानभवन पायऱ्यांवरती, 50 मोके त्यानंतर तुम्हाला पण पाहिजेत का या प्रकरणी तुमची प्रतिक्रिया? कसं आहे विरोधक हे सगळंच आता आमते जर पळून गेले असते तर आम्ही तो आरोप केला असता, आखरी ही दिशाभूल करण्याची एकंदरीत व्यवस्था असतं। तुम्ही विरोधकाचं हे कामच असते का कसं त्याला? फडणवीस आणि गडकरींना वेगळं करून चालणार नाही, ईडी यंत्रणेचा उपयोग चांगल्यासाठी करावा, अच्युत कडू यांची प्रतिक्रिया समोर आली आहे।